सबस्क्राईब करावेदा क्रिएटिव्ह फॅशनला आणि त्याच्यासमोरच जे घंटीचं आयकॉन दिसेल त्यालाही दाबा म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील नमस्कार मैत्रिणींना आज आपण कटोरी ब्लाउजची ड्राफ्टिंग बघणार आहोत तर ही माझी पहिली पद्धत आहे कटोरी ब्लाऊज ड्राफ्टिंगची याच्यानंतर मी तुम्हाला खूप साऱ्या पद्धती शिकवणार आहे तर ही पहिली पद्धत आहे ती आपण पहिल्यांदा समजून घेऊया तर बघा वर टायटल तुम्ही पण लिहायचं आहे कटोरी ब्लाउज तर इकडं आपण ड्राफ्ट करायचं आहे आणि इकडे त्याची थिअरी लिहायची आहे तर थे थेअरी बघूया समजून घेऊया आपण तशीच तुम्ही समजून घ्या तर बघा आपण काय लिहिलेलं आहे शून्य ते एक पूर्ण उंची अधिक एक इंच तर शून्य ते एक आपण इथून इथंपर्यंत घ्यायचं आहे शून्य ते एक पूर्ण उंची अधिक एक इंच तसेच शून्य एक ते दोन एक ते दोन कुठ आहे एक ते दोन एक ते दोन घ्यायचा आहे पण शोल्डरचा दुसरा भाग एक ते दोन शोल्डरचा दुसरा भाग एक ते तीन छातीचा बारावा भाग एक ते दोन एक ते तीन सॉरी एक ते तीन आपण छातीचा बारावा भाग घेणार आहोत जे आपण दोन इंच अडीच इंच घेतो तो भाग इथे घ्यायचा आहे एक ते तीन आता एक ते चार एक ते चार म्हणजे आपण ही मुंड्याची रेषा जी आखतो ती आपण छातीचा पाचवा भाग अधिक अर्धा इंच घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपण साडेपाच किंवा सा, सहा सहा इंचाच्या वरती आपण हा मुंडा घेऊ शकत नाही ही लाईन आहे ही जी लाईन आहे मुंड्याची ते आपण एक ते साडेपाच ते सहा इंचाच्या आतच घे घ्यायला ग्य पाहिजे हा मुंडा एक ते चारची ची ही लाईन ही मुंडा आहे मुंड्यासाठी घ्यायची आहे तर ती लाईन आपण छातीचा पाचवा भाग घ्यायचा आहे तर ती आपण साडेपाच किंवा सहा इंच घ्यायची आहे जास्त घ्यायची नाही आता आपण एक ते सात बघूया एक ते सात आपण पुढच्या गळ्यासाठी एक ते चार मुंड्यासाठी आकले तसेच एक ते सात आपण पुढच्या गळ्यासाठी घेणार आहोत साडेपाच सहा सात तुमचा तुम्हाला जसं आवडतं तसं आपण एक ते सात पुढचा गळा घेऊ शकतो आता चार ते पाच तर चार ते पाच ही छातीची रेषा येते तर छातीचा चौथा भाग मुंड्याच्या रेषेवर आपण आकायचा आहे छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच तुम्ही जेवढं शिलाई मार्जिन ठेवत असाल एक इंच दीड इंच दोन इंच ते आपण हा भाग घ्यायचा आहे चार ते पाच आता सहा ते दोन आता नंतर आपण हा छातीचा भाग घेतला रेषा आकायची आणि दोन ते तीन असं सरळ हे जोडून घ्यायचं दोन दोन ते सहा जोडलं आणि हे दोन ते पाच आपण मुंढ्याचे शेप देऊन घ्यायचे आहेत तर हा मी शेप आहे तो अर्ध्या इंचावर द्यायचा आहे आणि इथून इथंपर्यंत हा एक इंचावर द्यायचा आहे हा पाठीमागील मुंड्याचा आकार हा पुढील मुंड्याचा आकार आता शून्य ते आठ आपण बघूया शून्य ते आठ बघूया शून्य ते आठ आहे कमरेचा चौथा भाग अधिक दीड इंच आता क आपली कंबर असेल त्यात आपण दीड इंच जे शिलाई मार्जिन आपण ऍड केलेलं असेल ते तुम्ही इथून शून्य ते आठ ॲड करू शकता कमरेचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन मग ते तुम्ही एक इंच घेतलेला असो दोन इंच घेतलेलं असो किंवा दीड इंच घेतलेलं असो ते आपण याच्यात ॲड करणार आहोत आता आठ ते अकरा आठ ते अकरा आपण योगपट्टीसाठी अडीच इंच वरती घेऊन सरळ रेष मारायची आहे अकरा ते नऊ आठ ते नऊ सुद्धा अडीच इंच घ्यायचा आहे आणि सरळ रेष मारून घ्यायची आहे आता आपण नऊ ते दहा ला एक, एक इंच किंवा अर्धा इंच वरती घेऊन असा हा योगपट्टीचा शेप देऊन घ्यायचा आहे नऊ ते दहा आता आपण तेरा ते चौदा तेरा ते चौदा आपण बघूया तेरा ते चौदा आपण अडीच इंच घ्यायचा आहे जो आपला पहिला मुंड्याचा आकार असतो पुढील मुंड्याचा तिथून आपण अडीच इंच घ्यायचा आहे तेरा ते चौदा आणि ही सरळ रिशाची इथं खून करून घ्यायची आहे एक आणि इथून इथं इत्थ पर्यंत आपण एक इंच वरती घ्यायचं आहे एक इंच वरती आणि हा आपण सरळ खाली असा सेप द्यायचा आहे पंधरा पर्यंत आता आपण आता कटोरी आपले हे आपली ड्राफ्टिंग झालेली आहे तर आता आपण कटोरी वाढवून घ्यायची आहे तर आपण हा जो भाग आहे हा कापून घ्यायचा आहे तर ही आपली पट्टी होईल ही योगपट्टी होईल तर योगपट्टी आणि पट्टी आपण कटोरीला याच वापरतो फक्त आपण कटोरी दीड इंच तीन इंच वाढवून घेतो तर ती आपण वाढवून वाढवून घ्यायची आहे तर ती वाढवून कशी घ्यायची आहे बघा ही कटोरी वाढवण्याची माझी पहिली पद्धत आहे तर बघा आपण कटोरी कशी वाढवायची आहे तर हे जे आहे आपलं एक ते तीन आणि तीन ते पाच आणि पाच ते शून्य ही जी कटोरी आहे आपली ती मूळ कटोरी आहे म्हणजे जी आपण याच्यातून कापून घेतो हे आपल्या ड्राफ्ट मधून ही कापून घेतो ती ही, ही मूळ कटोरे आहे पाच शून्य एक तीन ही आपली मूळ कटोरी आहे तर आपण तीन ते चार अर्धा इंच घ्यायचं आहे जी जी आपली हुक आणि आयच्या पट्टीला पट्टीच्या बाजूला जी कटोरी येते त्या बाजूला आपण अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे तसेच आपण साइड बाजूला म्हणजे एक ते दोन एक ते दोन आपण दीड इंच वाढवून घ्यायचं आहे एक ते एक ते दोन दीड इंच वाढवून घ्यायचं आहे आणि आता आपण दोन ते चार हे आपण जोडून घेतलं की आपण दोन ते चारचा मध्य काढायचा आहे एक मध्य काढायचा आणि मध्याच्या खाली आपण दीड इंच घ्यायचं इथून इथपर्यंत सुद्धा दीड इंच घ्यायचं नंतर ना ही कटोरी आपण जोडून घ्यायची मग आपली ही वाढीव कटोरी आपल्याला तयार मिळेल आणि हा आपण इथे आपण हा डाट घ्यायचा आहे इथून इथपर्यंत एक इंच इथून इथपर्यंत एक इंच इथून इथपर्यंत दोन किंवा अडीच इंच घेऊ शकता आणि ही आपली कटोरीची ड्राफ्टिंग कम्प्लीट झालेली आहे तर तुम्ही ही लिहून घेऊ शकता आणि याच्यानुसार कटोरी ब्लाउजची ड्राफ्टिंग करू शकता बा ब्लाउज कटिंग करू शकता तर तुम्हाला ही ड्राफ्टिंग कशी वाटली ते मला नक्की कळवा आणि मी असेच दोन तीन अजून म्हणजे प्रकार आहेत माझ्याकडे कटोरी कर ब्लाउज कटिंग कर करण्याचे ते सुद्धा मी तुमच्यासोबत ड्राफ्टिंग पेपर कटिंग परत शिवूनही दाखवणार आहे तर तुम्ही तुम्हाला जर ब्लाऊज शिकायची आवड असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम तसेच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कळवा आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा धन्यवाद